तीन वर्षापासून हे पूल व्हायला इथून जाणार येणार त्रास व्हायला त्याच्यामुळे फार तुम्ही काय व्हायचे आता हे फार आता ते शासनानं काय करायचे करावं त्याच्याविषयी काहीतरी दखल घ्यावं पुलाचं काम घोळातून इतक्या याच्यातून पाण्यातून जावं लागेल हे सगळं शासकीय कामाचे काम आमदार खासदारांनी येऊन फाव सगळ्यांनी दखल घ्यावं याची सगळं फाच काय जाणार आहे ना त्रास काय व्हायला काय नाही याच्यावर लक्ष ठेवा सगळं शासनानं फार लोकांचं अडचण होत आहे अतिशय त्रासदायक काम आहे पाण्याचा भरपूर येतं फ्लोट आहे बाया मुली कामानिमित्तानं शेतीचे सगळे कामं खोळंबलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रवाशाला इथं भयंकर त्रास होत आहे त्याच्यामुळं इथं तात्पुरती का होईना पण इथं काहीतरी नियोजन सरकारने लावलं पाहिजे कारण हा मरणा धरणाचा प्रश्न आहे त्याच्यामुळं इथं काय अपघात झाला समजा तर याला कोण जबाबदार राहणार आहे हा फार मोठा प्रश्न आहे.